नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि आता जगभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. अमेरिकेनं अर्जेंटिनाला 3.5 दशलक्ष डॉलर्स किमतीची आरोग्य उपकरणं दान केली. एका कार्यक्रमात ही उपकरणं अर्जेंटिनाकडे सुपूर्द करण्यात आली आणि अर्जेंटिनासाठी रवाना झाली. अर्जेंटिनामध्ये कोरोनाचा प्रचंड मोठा उद्रेक दिवसेंदिवस होतोय. त्या पार्श्वभूमीवर नवीन कडक निर्बंध सुद्धा घालण्यात आले. अमेरिकेचे सर्दन कमांडचे प्रमुख ॲडमिरल क्रेग एस फेलर यांनी संरक्षण विभागाच्या वतीनं या समारंभाला हजेरी लावली. अर्जेंटिनाचे आरोग्यमंत्री कार्ला बिझोट्टी आणि संरक्षण मंत्री ॲगोस्टन रॉसी हे देखील यावेळी उपस्थित होते. ब्राझीलमधील फेवलासनं कोविडविरुद्धच्या लढाईला अधिक जोमानं सुरुवात केली. कोनेक्झो सॅदे या उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न इथे युद्धपातळीवर सुरू झाला आहे. सार्वजनिक आणि खाजगी संस्थांना एकत्रितपणे काम करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. तशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं. या प्रकल्पात विनामूल्य चाचणी, जेवणाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते. कोरोना संक्रमित कुटुंबियांना घरपोच सेवा पोहोचवण्याचं काम देखील या कोनेक्झो सॅदे या उपक्रमाच्या अंतर्गत केलं जातं. रियो दी जेनेरो इथे आपत्कालीन सेवेची मर्यादा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. कोरोना रुग्णांची संख्या अतिशय जलद गतीनं वाढत असल्यामुळे आपत्कालीन सेवेची कमतरता भासायला सुरुवात झाली. रुग्णवाहिकेवर आधीच रुग्णवाढीमुळे प्रचंड ताण आहे. ड्युगडी कॅक्सियास या क्षेत्रातील मोबाईल इमर्जन्सी केअर सर्व्हिसचे संचालक ॲड्रियानो परेरा यांनी म्हटलं की आम्ही आधीच तिसऱ्या लाटेचा सामना करतोय. मर्यादेपेक्षा 3 पटीनं जास्त भार आमच्यावर आहे. त्यामुळे परिस्थितीचा सामना करताना आमची देखील दमछाक होते, पण आम्ही लढत राहू. इटलीच्या सरकारनं लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांना लस देण्यावर भर दिला पाहिजे, जेणेकरून अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी पुन्हा एकदा मोठे प्रयत्न करता येतील, असं वक्तव्य इटलीच्या एका नेत्यानं केलं होतं. दरम्यान ईस्टरच्या सुट्टीच्या काळात लसीकरणाचा वेग मंदावला होता. लस उत्पादकांच्याकडून लसीचा पुरवठा उशिरानं झाल्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम झाल्याचं इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रॅगी यांनी म्हटलं आहे. कॉन्व्हेंट्समध्ये सेवा बजावणाऱ्या सिस्टर्सना कोरोना व्हायरसमुळे अत्यंत नुकसान सहन करावं लागतंय. सर्वांनाच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एक दोन नव्हे तर सेवेमध्ये असलेल्या 80% जास्त सिस्टर्सना अमेरिकेमध्ये कोरोनाची लागण होणं हे स्वीकारण्यासाठी जरासं अवघड आहे. आता लवकरात लवकर ही परिस्थिती सुधारेल आणि आपण बरे होऊ, अशी आशा चर्चच्या वतीनं व्यक्त करण्यात आली. एकीकडे युरोपियन युनियन सदस्य देशांच्या मुख्य ॲस्ट्राझेनिका लसीच्या वापराबद्दल लोकांमध्ये संशय वाढतोय, तर दुसरीकडे क्रोएशियामध्ये नवीन कोरोना व्हायरसचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. गेल्या 24 तासात क्रोएशियामध्ये 21,217 नवीन प्रकरणांची नोंद झाली. चिंतेची बाब म्हणजे ही संख्या नेहमीच्या तुलनेच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. तर 24 तासात 36 मृत्यूची नोंद झाली आहे. हंगेरीच्या सरकारनं लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोविड रुग्णांमध्ये झपाट्यानं होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतलेल्या या निर्णयावर हंगेरीमधील डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 2.5 दशलक्ष नागरिकांना वॅक्सिनचा पहिला डोस मिळाल्यानंतर दुकानं आणि इतर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत आणि येत्या काळात निर्बंध अधिक शिथिल करण्याचा विचार सरकारकडून केला जातोय, पण याचे गंभीर परिणाम भोगायला लागू शकतात असं तज्ज्ञांना वाटतं. मध्ये ॲस्ट्राझेनिका लसीच्या कमतरतेमुळे लोक त्यांचा दुसरा डोस घेऊ शकतील की नाही याबद्दलच शंका उपस्थित केली जाते. केनियातील ज्येष्ठ नागरिक लसीचा पहिला डोस घेताना त्यांना लसीचा दुसरा डोस मिळेल की नाही याबद्दल सरसकट चिंता व्यक्त करताना दिसतात. मार्चमध्ये केनियाला लसीकरणासाठी 1.2 मिलियन लस सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मिळाली होती, तर केनियाची लोकसंख्या ही 54 मिलियन इतकी आहे. त्यामुळे केनियाला आणखी मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या लसीची आवश्यकता भासणार आहे, पण सध्या पुरवठाच कमी होत असल्यानं नागरिकांमधली चिंता वाढली. कॅलिफोर्नियानं 20 मिलियन इतका लसीकरणाचा आकडा पार केला.
इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे आता इथे व्यावसायिकांचं अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी किंवा त्याला गती देण्यासाठी चालना मिळेल. राज्यातील अनेक व्यवसाय पुन्हा एकदा सुरू केले जात आहेत. हिवाळ्यामध्ये आलेल्या कोरोनाच्या लाटेनंतर कोरोना विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण आता इथे बरंच कमी झालं आहे, त्यामुळे अधिकाधिक व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोबतच शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णयसुद्धा सरकार लवकरच घेऊ शकतं असं सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे ज्यांनी आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवारातील प्रियजन गमावले अशा सगळ्यांची आठवण ठेवण्यासाठी UKमध्ये एका भिंतीवर हृदयाचं चित्र काढण्यात आलं आहे आणि त्याला लाल रंगानं रंगवण्यात आलं आहे. UKच्या संसदेसमोरची भिंत आहे ज्यावर हजारो हृदय काढून गमावलेल्या प्रियजनांचा एक प्रकारे आठवण काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लाल रंगाचं हृदय काढून प्रियजनांचं स्मरण इथे करण्यात येतं आहे. अनेक जण उत्स्फूर्तपणे इथे येऊन या उपक्रमात सहभागी होत आहेत. युरोपियन देशांमध्ये हजारो नागरिकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. कोलंबियामध्ये 104 वर्षांच्या आजीनं दुसऱ्यांदा कोरोनावर मात केली. आजीबाईंनी अतिशय यशस्वीपणे निगेटिव्ह रिपोर्टचं आपल्या घरी प्रयाण केलं. डॉक्टरांचं नर्सिंग स्टाफनी या आजीबाईंचं अभिनंदन केलं. 21 दिवस या आजीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर 21 दिवसानंतर कोरोनाला हरवल्यामुळे त्यांच्या यशस्वी लढ्याचं डॉक्टरांचं कौतुक करण्यात आलं आणि त्याचं खास सेलिब्रेशनसुद्धा रुग्णालय परिसरात झालं. युरोपियन देशामध्ये आता काही गोष्टी निर्बंध शिथिल करून पुन्हा एकदा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा इथलं प्राणी संग्रहालय सुरू होत आहे. तर पहिल्यांदाच प्राणी संग्रहालयात काही नवीन पाहुण्यांना बघण्याची संधी प्राणीप्रेमींना मिळू शकते. फ्रेंच सामान्य चिकित्सकांनी गुरुवारी ॲस्ट्राझेनकाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचं लसीकरण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण पॅरिसच्या एका डॉक्टरांनी मात्र हे मान्य केलं आहे की युरोपियन आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीकरणाच्या बद्दल योग्य सल्ला दिला नाही. ज्या नागरिकांनी लस टोचून घेतली आहे त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे, पण असं असलं तरीसुद्धा देशात अनेकांना रक्ताच्या गुठळ्या होणं यासह विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रावरचा ताणही वाढतोय. म्हणूनच ॲस्ट्राझेनका लसीच्या संदर्भात युरोपियन देशांमध्ये अजूनही शंकेचं वातावरण कायम आहे. उत्तर मोझांबिकमध्ये झालेल्या बंडखोरांच्या हल्ल्यामुळे विस्थापित झालेल्या हजारो लोकांनी सुरक्षेसाठी पेंबा शहरात सहारा घेतला. मार्चच्या अखेरीस काबो डेलगॅडो या प्रांतातील पाल्मा या बंदर शहरावर हल्ला करणाऱ्या बंडखोरांच्याकडून सुटण्याच्या प्रयत्नात असताना शेकडो कुटुंब विभक्त झाली. कोणाची हत्या करण्यात आली, काही जणांचं अपहरण झालं, तर कोण कुठे गेलं याचा पत्ताच नाही. बंडखोरांच्याकडून या सगळ्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले. 2017 मोझांबिकमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे. दंगली, हत्या, मारामाऱ्या यांनी समाज पोखरून गेलाय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून या सगळ्या विस्थापितांसाठी विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम सध्या इथे युद्धपातळीवर करण्यात येत आहे. मार्च महिन्यामध्ये अमेरिकन सरकारनं मेक्सिकन सीमेवर एकट्यानं फिरणाऱ्या आणि योग्य किंवा अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे मेक्सिकोची सीमा ओलांडणाऱ्या 19,000 जास्त तरुणांना नागरिकांना अटक केली. सध्या जगामध्ये असलेल्या कोरोना व्हायरसचा फटका अमेरिकेला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसतोय. अशातच देशाची सीमा अनधिकृतपणे ओलांडणाऱ्या या सगळ्यांना ताब्यात घेऊन त्यांची आता चौकशीसुद्धा केली जाणार आहे. या सगळ्यांची काय व्यवस्था करायची, कशाप्रकारे व्यवस्था करायची याचासुद्धा प्रश्न प्रशासनासमोर आहे. या सगळ्यांना पुन्हा एकदा सीमेच्या पलीकडे सोडून द्यायचं का असासुद्धा प्रश्न प्रशासनातले काही जण विचारत आहेत. गेल्या काही दिवसात 19,000 जास्त जणांनी अशाच पद्धतीनं अयोग्य कागदपत्र असताना सीमा ओलांडली. यात लहान मुलांचा आणि वयोवृद्ध नागरिकांचाही समावेश आहे. या सगळ्यांवर आता खटला चालवला जाईल. तूर्तास काही मुलं इथे आहेत मोठ्या संख्येनं, त्यांना शोध घेऊन त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवलं जाईल. या सगळ्यांकरता सध्या युनायटेड नेशन्सच्या वतीनं विविध प्रकारच्या व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जागतिक सौंदर्य स्पर्धेच्या माध्यमातून
जगभरात विविध गोष्टींचा बोलबाला असतो, मात्र आता या सौंदर्य स्पर्धेतून एक धक्कादायक बातमी समोर आली. मिस श्रीलंका या सौंदर्य स्पर्धेच्या विजेतेपदाचा वाद आता न्यायालयात पोहोचलाय. सौंदर्य स्पर्धेच्या शेवटी पुष्पिका डिसिल्वा हिला विजेते म्हणून घोषित करण्यात आलं खरं, पण अवघ्या काही क्षणात विजेते म्हणून जाहीर करण्यात आलेली मुलगी खोटी आहे अशी माहिती स्टेजवरूनच देण्यात आली. यानंतर ताबडतोब तिचा मुकुट काढून रनरअपला देण्यात आला. जी विजेती मुलगी सौंदर्यवती म्हणून घोषित करण्यात आली, तिचं लग्नही झालं होतं, तिला मुलंही आहेत आणि तिचा डिवोर्ससुद्धा झाला आहे अशी माहिती मंचावरून देण्यात आली आणि उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. लगेचच तडकाफडकी उपविजेत्या मुलीला विजय घोषित करण्यात आलं, पण या सगळ्या दरम्यान आपल्या डोक्याला मोठी दुखापत झाली, तसंच आपल्यावर मोठा मानसिक आघात झाला असा दावा पुष्पिका डिसिल्वा हिनं केलाय. या सगळ्यावर आता 19 एप्रिलला न्यायालयात सुनावणी होणार आहे. इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री प्रबोवो सुबियांटो यांनी शुक्रवारी दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग युई योंग यांची सेऊल इथे भेट घेतली. दक्षिण कोरिया सरकारच्या निमंत्रणानंतर ते 2 दिवसांचा दक्षिण कोरियाचा दौरा सुरू करतायत. दक्षिण कोरियाचं पहिलं स्वदेशी उत्पादन असलेलं विशेष लढाऊ विमान KF-X चाचणी मॉडेलच्या कार्यक्रमाच्या वेळेला ते विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असतील. इथून पुढच्या काळात कोरिया आणि इंडोनेशिया यांच्यात संरक्षणविषयक काही महत्त्वपूर्ण करार होणार आहेत. बेलफास्टमधील अधिकाऱ्यांनी गुरुवारी हिंसाचाराचा आणखीन एक भीषण दिवस पाहिला. बेलफास्टमधील स्प्रिंगफील्ड रोड या भागात निदर्शक आणि पोलीस यांच्यात जबरदस्त हाणामाऱ्या झाल्या. निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली, तसंच काही फटाकेही फेकले. बुधवारी प्रोटेस्टंट आणि कॅथलिक गटांनी पोलीस आणि एकमेकांवर विटा, फटाके आणि पेट्रोल बॉम्बचा तुफानी मारा केला. हा संघर्ष शहराच्या वेगवेगळ्या भागात दिवसा तर बऱ्याचदा रात्रीच्या वेळेला सुरूच असतो. पोलिसांनी बहुसंख्य ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. या सगळ्यांवर आता खटले दाखल करण्यात येतील. AT&T, टोयोटा, फ्रिटोप्ले, पेप्सी आणि टेक्सासमधल्या इतर काही व्यावसायिकांनी काढून टाकलेल्या लोकांना पुन्हा एकदा कामावर घ्यावं यासाठी काही जणांनी रस्त्यावर उभं राहून हातात प्लेकार्ड्स घेऊन किंवा घोषणाबाजी करत जोरदार निदर्शनं केली. कंपन्यांनी सुरू केलेल्या नव्या दडपशाहीच्या विरोधात गुरुवारी डग्लसमध्ये हे आंदोलन करण्यात आलं. विविध प्रकारच्या या आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे अनेक कंपन्यांनी अशा कामगारांना कामावरून काढून टाकलं. पण ही पूर्णपणे दडपशाही आणि हुकूमशाही आहे असा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. या दबावाचा आणि दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आणि पुन्हा कामावर घेतलं जावं यासाठी डग्लसच्या मुख्य भागात निदर्शनं करण्यात आली. मे महिन्यात चिली लोक एक नवीन इतिहास तयार करतायत. चिलीची जनता एका नवीन इतिहासाची सुरुवात करते, कारण देशाच्या नवीन राजघटनेचा मसुदा तयार करण्याचं काम सध्या वेगानं सुरू झालंय. यासाठी 155 लोकांच्या समितीची निवड करण्यात आली आहे. एक भली मोठी समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये महिला आणि पुरुषांसाठी समसमान जागा असणार आहेत. शिवाय जे मूळ निवासी आहेत त्यांच्यासाठी 17 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 2018 आणि 2019 या 2 वर्षांमध्ये तसंच त्याआधीपासून पेन्शन, शिक्षण, आरोग्य सुविधा यासह विविध गोष्टीतल्या असमानतेमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी निदर्शनंसुद्धा झाली होती. सॅन्टियागो हे दक्षिण अमेरिकेच्या सर्वात विकसित राष्ट्रांपैकी एक आहे. प्रामुख्यानं महिलांच्या संदर्भातले कायदे अधिक चांगले आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिक आग्रही आहेत आणि त्याच माध्यमातून चिलीची राजघटना नव्यानं लिहिण्याचा प्रयत्न इथे सुरू झालाय. आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंड अर्थात IMF आयोजित केलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या गोलमेज कार्यक्रमात बोलताना फेड चेअर जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेत जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजला असमान आणि अपूर्ण असं संबोधलंय. या आठवड्यात IMF एक सुधारित आर्थिक पाहणी अंदाज अहवाल जाहीर केला. त्यानुसार गेल्या काही दिवसात जागतिक आर्थिक विकासाला आणि वाढीला काहीशी चालना मिळाली. साथीच्या रोगामुळे कंपन्यांचा ओढा कमी पगाराच्या कामगारांकडे किंवा कामगारांना कामावरून काढून टाकण्याकडे.
ते म्हणाले, जगात बेरोजगारीचं प्रमाण अजूनही 20% जास्त आहे आणि हीच समस्या जागतिक स्तरावर कायम आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय जगाच्या पाठीवर. आता बातमी ब्राझीलमधली. ब्राझीलमधील पायलट अँटिनिओ सेना यांची बातमी वाचली की कास्टअवे सिनेमातल्या टॉम हॅक्सची आठवण होते. ॲमेझॉनच्या दाट आणि अतिशय दुर्गम अशा जंगलामध्ये गेलेल्या अँटोनिओ यांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं. तोपर्यंत अँटिनिओ हे विमानाच्या अवशेषांपर्यंत पोहोचले जेणेकरून शोधपथकांना ते दिसू शकतील, पण त्यांच्यासाठी पाठवलेल्या शोधपथकाला ते काही केल्यास सापडतच नव्हते. तब्बल 36 दिवस जंगलातली पानं, पक्ष्यांची अंडी आणि यासारखंच काहीतरी खाऊन त्यांनी कसं बसं आपल्याला जगवण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट बंद पडली, त्यामुळे अवैधरित्या सोन्याचं खाणकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन इंधन भरण्याच्या कामासाठी ते रवाना झाले, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. तांत्रिक अडचणींमुळे त्यांचं विमान कोसळलं. 17 मैलांचा हा प्रवास करून प्रसंगी किड्यांचा, टोळधाडीचा आणि जंगली माकडांचाही सामना त्यांना करावा लागला. अखेर काही दिवसांनी जंगलातल्या एका टोळीपर्यंत ते पोहोचले आणि त्यांनी अँटोनिओ यांना बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. या बुलेटिनमध्ये इथे सांगूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.